नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. पहिले अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलनाचे जोरदार उद्घाटन. समाजाच्या प्रश्नावर केली चर्चा. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळ्यातील बिल्डर्स व शहर विश्वकर्मा समाज संघटनेतर्फे शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात आज रविवारी पहिले अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन मोठ्या आनंदात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व मुख्य कुलसचिव आलुतेदार बलुतेदार विषयाचे गाढे अभ्यासक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पराग आहिरे, प्राचार्य कृष्णा पोद्दार चोपड्याचे डॉक्टर प्रकाश लोहार, गोव्याचे येलारी सुतार उर्फ चित्रसेन शबाब, बुलढाणा येथील डॉक्टर अशोक थोर हाते, गुजरातचे स्वामी दिव्यानंद बापू, बर्शीचे डॉक्टर चंद्रकांत मोरे, सुभाष आहिरे, प्रतिभा आहिरे इत्यादी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलनात शिल्पकलेचे संवर्धनासाठी साहित्यिकांना अनुदान द्यावे, परंपरागत हत्याराच्या संवर्धनासाठी शासकीय संग्रहालय निर्माण करावे, जात्यावर टपाल तिकीट प्रसिद्ध करावे, शेतीवर अवलंबून असलेल्या अलुतेदार व बलुतेदारांना शासकीय मदत द्यावी, भगवान विश्वकर्मा यांचा महापूजन दिवस 17 सप्टेंबरला देशभर साजरा करण्यात यावा. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. वर चार खंड प्रकाशित झालेले असे ज्येष्ठ आणि ग्रेट साहित्यिक या धुळे शहराच्या धर्तीवर आज रोजी आलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमामुळे त्यांनी धुळे शहराचा नावलौकिक मोठा केलेला आहे. आम्ही आजपासून इतिहास लिहिणार आहोत. विश्वकर्म्यांचा इतिहास संपूर्ण जगात जाणार आहे. ज्या देवाने ज्या भगवानने सृष्टी निर्माण केली अशा सृष्टीचे निर्माता प्रभू विश्वकर्मांचे आम्ही लेकूरवाळे आहोत. आम्ही या सृष्टीच्या जडणघडणमध्ये सगळ्यात मोठं सहकार्य करीत आहोत. आजच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्व माझ्या समाज बांधवांचं आणि पत्रकार बांधवांचं आभार मानतो, आभार मानतो. जय विश्वकर्मा. प्रभू विश्वकर्मा भगवान की जय.